जेवण एकदम फुल झालेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारे, कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, दुपारची वेळ झाली, लंच टाईम झालेला आहे. आता आम्ही जेवायला बाहेर जाणार आहोत, तर माझ्यासोबत माझे फ्रेंडसुद्धा आहेत. तर कुठे जाणार आहोत आणि काय काय खाणार आहोत ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहोत. तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हां, चांगले खा, स्वस्थ राहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर फायनली आम्ही रिक्षा पकडले इकडे. माझ्यासोबत योगेश भाऊ आणि सागर आहे आणि चाललो आम्ही. आता भूक लागलेली आहे. योगेश भाऊ तर 2 दिवस जेवले नाही, मी 4 दिवस जेवलो नाही, सागर पण जेवला नाही. चला तर सुरुवात करूया. तर फायनली खूप मोठा रस्ता क्रॉस करून आम्ही इकडे आलेलो आहे. इकडे बारस्टॉक एक्सचेंज आहे, मॅकडोनल्ड्स आहे आणि आम्ही इकडे जाणार नाही आहेत. आम्हाला जायचं आहे इकडे दुसरीकडे. आणि कुठे जाणार ते आम्ही तुम्हाला दाखवतो आता. तर स्टे ट्यूनच फाय स्पाइस. तर आम्ही फाय स्पाइसमध्ये आलेलो आहे इकडे आणि खूप सायलेंट म्युझिक चालू आहे. तर फायनली आम्ही फाय स्पाइसमध्ये आलो इकडे. अंधेरीला आहे, साकीनाका आणि मरोलच्या मध्ये. आणि फर्स्ट टाइम इकडे आलेलो जेवायला. तर जेवणामध्ये काय ते तुम्हाला दाखवतो. तर आपण शिजलिंग चिकन्स मागवले इकडे. तर गाजर, काकडी, कोबी स्टार्ट. राईस भी बोल देतो मंगल पोटरस चिकन मंगल. तर हे आपलं शिजलिंग चिकन आलेलं आहे. चिकन काळा काळा झाला जातो. फर्स्ट टाइम शिजलिंग चिकन ट्राय करतो मी. छान आहे चिकन. चिकन मंगोलियन राईस स्पायसी मीडियम आहे. बस थँक यू. आणि हा चिकन मंगोलियन राईस सुद्धा मी फर्स्ट टाइमच खातोय. स्टार्टर संपलेलं आहे इकडे आमचं. आता मंगोलियन राईस हे फर्स्ट टाइम मी ट्राय करणार इकडे. आणि फूड एकदम ऑथेंटिक आहे, जसं आपण चायनीज खातो. हे ॲक्च्युली चायनीजसाठीच आहे, हाय फाय. आणि टेस्ट करूया आपण आता मंगोलियन राईस. वाव,
आणि या मंगोलियन राईसमध्ये इकडे ब्रुकलिन पण आहे, मशरूम्स आहेत, चिकन आणि खूप टेस्टी असा राईस आहे. तर इथे यांची ऑथेंटिक चटणीसुद्धा आहे, ही जिंजरची आहे आणि ही आपली फेवरेट. तेल बघा घे द्या तुम्ही, आपण टेस्ट करूया शेजवान चटणी. ही ऑथेंटिक शेजवान चटणी आहे जी फक्त हे लोक हाय स्पेशली बनवतात, आणि आपण टेस्ट करणार की ही सेम चटणी बाहेर पण भेटते की फक्त इथेच भेटते. तर अक्षरशः पोट भरलेलं आहे इकडे, एक पॉट राईस मंगोलियन आणि शिजलं चिकन. आता आपण ही ऑथेंटिक शेजवान चटणी ट्राय करणार आहोत. जसं तिखट पण नाही, गोड नाही, जशी असते तशीच आहे, पण थोडी वेगळी आहे कारण जेवढ्या पण मी शेजवान चटणी खाल्लेलं आहे बाहेर त्याच्यापेक्षा थोडी डिफरंट आहे, आणि यांचं स्वतःचं ऑथेंटिक आहे. तर माझ्याकडून थम्सअप. जेवण एकदम फुल झालेलं आहे. झोमॅटोने याला अवॉर्ड पण दिलेलं आहे, माइलस्टोन अवॉर्ड, 5 spice, 50,000 ऑनलाईन ऑर्डर अँड काउंटिंग स्टील. तो व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स. सो फायनली पोट भरले, दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता उपवास अँड वी विल गो. आम्ही 3 जण होतो आणि जास्त नाही मागवलं, आम्ही 2 आयटम मागवले, एक शेजलिंग चिकन मंगवलेलं आणि चिकन मंगोलियन राईस. ॅक्च्युली मंगोलियन राईस एवढा होता की आम्हाला 3 जणांना पण तो हेवी पडला, बट नॉट बॅड, 690 and 480, टोटल बिल 1316. आणि वर जेवण होतं, 3 पोट भरून जेवलो आम्ही. सो जेवण झालेलं आहे आणि आम्ही हळूहळू चालतोय आणि आम्ही इकडे खालून चाललेलो, आता वरती चाललो आहे आणि वरती इकडे दुसरा एक रेस्टॉरंट आहे. सो इज फायनल टाइम टू जाण्याची तयारी. आणि हा, तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा, कमेंट करायला विसरू नका. आणि आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहू. टिल देन गुड बाय, चांगले खा, स्वस्त राहा. आणि जेवण खूप मस्त होतं, ॲक्च्युली वर्थ आहे. तुम्ही जर कंटिन्यूस बाहेरचं खात असाल आणि कंटाळा आला असेल तर वन्स इन अ मंथ तुम्ही हाय स्पाईसला भेट देऊ शकता, तिकडचं जेवण जेवू शकता. थोडं कॉस्टली आहे पण टेस्ट खूप छान आहे, आणि चिकन असं होतं की तुम्ही जर तोंडात घेतलं तर ऑटोमॅटिकली ते मेल्ट होणार होतं.